हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही पण साडी नेसल्यावरती कमी उंचीच्या दिसता का तर आज मी तुम्हाला पाच अशा साडीच्या बाबतीत गोष्टी सांगणार आहे ह्या पाच गोष्टी फक्त तुम्ही फॉलो केलात ना तर तुम्ही साडीमध्ये उंच दिसणार आहात तर पहिला जो पॉईंट आहे तो त्याविषयी मी तुम्हाला सांगते पहिली जी प गोष्ट असते ती आपल्या पर्करविषयी असते जर का तुम्ही नेहमीचे पर्कर वापरत असाल तर ते आजपासून वापरणं टाळा आणि तुम्ही इथे सारी शेपवेअरचा सा वापर करा आता हे जे मी सारी शेपवेअर वापरलेले आहे हे जे आहे ते फिश कट सारी शेपवेअर आहे तर तुम्हाला पण अशाच पद्धतीचे शेपवेअर आहे ते वापरायचं आहे या शेपवेअरची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर नक्की तुम्ही चेक करू शकता तर साडी नेसताना तुम्हाला पर्करचा वापर न करता साडी शेपवेअरचा सा, जे फिशकट टाईपमध्ये जे आहे तर त्याचा वापर करायचा आहे दुसरा जो पॉईंट आहे तो असा आहे की बघा काही जणी काय करतात जे पर्कर पेटीकोट शेपवेअर जे काही घालतात ना तर ते एकदम वरती असं घालतात तर ते तुम्हाला एकदम वरती असं घालायचं नाही आहे एक तर तुम्ही बेली बटनच्या जी लाईन आहे तिथपर्यंत तुम्ही जो पेटीकोट आहे तो घेऊ शकता म्हणजे जो पर्कर किंवा शेपवेअर असेल तर ते घेऊ शकता किंवा तुमच्या बेली बटनच्या थोडंसं खाली तुम्हाला हे जो पेटीकोट आहे तो घ्यायचा आहे तर इथे मी बघा अगदी बेलीबटनच्या लाईनलाच मी हे शेपवेअर आहे ते घातलेलं आहे म्हणजे एकदम बटनच्या वरती पण नाही आहे आणि एकदम असं खाली पण नाही आहे तर असं बरोबर अगदी सेंटरला मी या पद्धतीने शेपवेअर जे आहे ते घातलेलं आहे आता आपल्या दोन जे गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बाकीच्या तीन गोष्टी सांगणार आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा आता काही जणींना साडी समजा व्यवस्थित नीट टक करता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता साडी जी आहे ती थोडी फोल्ड करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही टक करू शकता याच्यामुळे तुम्ही ना समोरून ना अगदी प्लेन अशी साडी तुमची येणार आहे आता आपण साडी टक करून झालेली आहे त्याच्यानंतर आता तिसरी काय तुम्ही चूक करता हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर तिसरी जी चूक असते ती आपल्या पदराच्या बाबतीत आता हा जो साडीचा पदर आहे तो काही काय करतात की एक तर तो पदर जो असतो तो खूप मोठा काढतात म्हणजे एकदम पायाच्या एकदम जवळपास असा काढतात आणि काहीजणी काय करतात की तो जो पदर असतो तो एकदम छोटा काढतात तर तुम्हाला इथे पदराची जी लांबी असते ती पण तेवढीच लक्षात घ्यायची आहे कारण की ही पदराची जी लांबी आपण जितकी घेणार आहोत ना त्यामुळे आपण जर काही योग्य पद्धतीने घेतली ना तर आपली जी उंची असते ती आणखी अशी दिसू शकते तर यासाठी तुम्हाला पदर घेताना काय करायचं आहे आपल्या गुडघ्याच्या थोडासा खाली हा पदर घ्यायचा आहे तर हा आहे तिसरा पॉईंट चौथा जो पॉईंट आहे त्याविषयी आता मी तुम्हाला सांगते तर ह्यामध्ये काही जणी काय काय चुका करतात माहीत आहे का की अशा प्रकारे पदराच्या प्लीट्स काढताना मोठ्या प्लीट्स काढतात आता जर का तुम्ही मोठ्या प्लीट्स काढलात तर तुम्ही साडीमध्ये एक तर जाडही दिसू शकता आणि जर का तुमची उंची नसेल तर तुम्ही आणखी कमी उंचीच्याही दिसू शकता आणि कसं आहे ना की पदर ज्यावेळी आपण मोठे काढतो म्हणजे प्लीट्स मोठ्या काढतो त्यावेळी आपलं जे वय असतं ना ते आपण थोडंसं वय आपलं जास्तही दिसू शकतं तर यासाठी तुम्हाला साडीच्या ज्यावेळी तुम्ही पदराच्या प्लीट्स काढत असाल तर त्यावेळी मात्र तुम्हाला या छोट्या छोट्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत आता ही जी साडी आहे तिला बघा बॉर्डर आहे तर जेवढी बॉर्डर आहे तेवढ्या बॉर्डर इतक्याच मी प्लीट्स काढलेल्या आहेत तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे काय तर पदर ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी त्याच्या प्लीट्स आहेत त्या तुम्हाला छोट्या छोट्या काढायच्या आहेत मोठ्या काढायच्या नाही आहेत आता इथे बघा मी पदराच्या प्लीट्स काढलेल्या आहेत फक्त ह्या पदराच्या प्लीट्स मी व्यवस्थित अशा एकत्र करून घेते आणि त्याच्यानंतर आता इथे मी पदराला पिनअप करणार आहे पदराला पिनअप करताना तुम्हाला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे पिनप करायचं आहे जो बघा तुमचा जेवढा हात जात असेल तेवढा तुम्ही इथे पिनअप करू शकता समजा तुम्हाला साडीला पिनअप करता येत नसेल तर यासाठी पण मी एक व्हिडिओ केलेला आहे तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता आता इथे पदराला पिनअप करून झाल्यानंतर का होतं की ही जी गळ्याजवळची म्हणजे जी प्लीट असते म्हणजे जी बॉर्डर आहे साडीची ती एकदम गळ्याजवळ येते तर यासाठी आपण या काय करू शकतो तर ही जी बॉर्डर आहे सा ना साडीची तिथे थोडीशी म्हणजे छोटीशी एकदम प्लीट काढायची म्हणजे थोडंसं फोल्ड करायचं आहे आपल्याला जास्त असं करायचं नाही आहे छोटीशी प्लीट काढायची मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजू शकेल एकदम छोटीशी मी प्लीट काढलेली आहे आणि त्या ठिकाणी मी पिन अप करणार आहे आता मी काय करणार आहे ही माझी जी, जी दुसरी बॉर्डर आहे ना साडीची ती पण अगदी व्यवस्थित राहावी यासाठी मी काय करणार आहे पहिली जी गळ्याजवळची प्लीट आहे ती जी फोल्ड केलेली आहे ती त्याच्यानंतर ह्या सगळ्या राह पाहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या ह्यांना एकत्र धरून मी ब्लाऊजला असा हा पिनप आहे तो करणार आहे आता हा जो पिनप आहे तो तुम्ही अगदी दोन तीन वेळा ट्राय केला तर तो अगदी व्यवस्थितपणे तुम्ही हा पिनप आहे तो करू शकता आता हा पिन अप केल्यामुळे बघा आपली जी साडीची म्हणजे जी पदराची जी बॉर्डर आहे ती अगदी व्यवस्थितपणे राहिलेली आहे आणि ती ना समोरून जो लूक असतो ना तो दिसतो खूप कु, खूप कु, असा सुंदर दिसतो तर ह्यासाठी मी ही पद्धत वापरलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता नसेल आवडली तर तुम्ही ही स्किपही करू शकता तर पदराच्या बाबतीत आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ते पाहिलेल्या आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा त्याच्यानंतर जी दुसरी चूक असते ती मी काय असते ती मी तुम्हाला दाखवते ते ही असते चूक साईड फिटिंगच्या बाबतीत इथे काय करतात बऱ्याचशा लेडीज की साईड फिटिंग करतच नाही तर ते साईड फिटिंगसाठी जो तिथला साडीचा सा भाग असतो ना तर ते जे फॅब्रिक असतं ते बेली बटनच्या इथे टक करतात आणि लगेचच तिथून निऱ्या काढायला सुरुवात करतात आता नेहमीची साडी तुमची असेल आणि तुम्ही ह्या पद्धतीने जरी साडी नेचत असाल तरी काय होतं ना की जर का तुम्ही ही साईड फिटिंग नीट जर का केली नाही मी तुम्हालाच परत एकदा सांगते तुम्ही साईड फिटिंग नीट केली नाही तर तुमचं साडीचा लुक एक तर खराब होतो आणि ह्याच्यामुळे तुमच्या उंचीवरतीही तेवढा परिणाम होऊ शकतो तर यासाठी मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला इथे दाखवत आहे साईड फिटिंगसाठी बेलीबेटांच्या उजव्या साईडला थोडंसं साडीचं सा जे फॅब्रिक आहे तिथ अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर या दोन बोटांमधून आपल्याला थोडंसं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि बस इथून अशा प्रकारे रोल करत जायचं आहे रोल करताना फक्त आपल्या साईडने करा करायचं आहे आपल्याकडे रोल करत यायचं हे फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि जो रोल केलेला भाग आहे तो फक्त फक्त आपल्याला बेलीबटनच्या उजव्या साईडला टक करायचा आहे टक करून झाला आपल्या ज्या साईड फिटिंग आहे ती व्यवस्थित अगदी झालेली आहेत आणि त्या प्लीट्स आहेत त्याही अगदी व्यवस्थितपणे पडलेल्या आहेत त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत निऱ्या आता मी उजव्या साईडने काढत आहे त्याच्यामुळे उजव्या साईडने ज्यावेळी तुम्ही निऱ्या काढतात त्यावेळी पहिली जी निरी असते ती तुम्हाला मोठी काढायची असते आणि राहिलेल्या ज्या निर्या असतात त्या मात्र तुम्हाला छोट्या छोट्या काढायच्या असतात आता इथे बघा पहिली जी निर्या ती आपली अगदी व्यवस्थितपणे मोठी आलेली आहे याच्यामुळे काय होतं ना की उजव्या साईडला जो साडीचा भाग उरतो ना तो फारसा उरत नाही आता इथे सगळ्या ज्या निर्या आहेत त्या आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या पाट एक आहेत एकावरती एक तुम्हाला इथे निऱ्या घ्यायच्या नाही आहेत जशा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील त्याप्रमाणे एका पाठोपाठ एक अशाच निऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच त्या निर्या आहेत त्या तुम्हाला टक करायच्या आहेत तर बघा इथे मी सा ज्या निऱ्या आहेत त्या टक केलेल्या आहेत आणि सगळ्या निऱ्या एकापाटोपाठ एक आलेल्या आहेत आणि आपल्या उजव्या साईडला बघा साडीचा अजिबात भाग उरलेला नाही आहे आता तुमच्या निऱ्या समजा पसरत असतील तर त्यांना व्यवस्थित तुम्हाला प्रेस करून घ्यायचं आहे जसं मी आधीच्या बऱ्याच अशा व्हिडिओजमध्ये मी दाखवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे तुमच्या निराही अगदी व्यवस्थितपणे राहू शकतात आणि निर्यांना तुम्हाला इथे पिनही लावायचं आहे तुम्ही एक्सपिन किंवा सेफ्टी पिनचा वापर करू शकता एक्सपिनची लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर ती नक्की तुम्ही चेक करू शकता त्या मैत्रिणी ह्या फक्त पाच गोष्टी आहेत या पाच गोष्टी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या आहेत आणि बस साडी नेसायच्या जे बघा तुम्ही साडीमध्ये मस्त अगदी स्लीमही दिसणार आहात आणि अगदी उंचही दिसणार आहात तर मैत्रिणो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल जर ती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा ब बाय